नमस्कार मित्रहो, मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राइम न्यूज। पंढरपूरच्या परिचारकांना तुतारीचा ग्रीन सिग्नल मिळालाय, तरीही परिचारक भाजपच्याच तिकिटासाठी वेट अँड वॉचच्या भूमिकेत का आहेत, याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत। याआधी तुम्ही आमच्या एस प्राइम न्यूज चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, आणि हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका। माजी आमदार स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक, निर्मळ आणि निष्पक्ष कार्यामुळे ते राजकारणातले संत मानले जायचे, त्यामुळे ते सलग 5 वेळा निवडून आले। तर शरद पवारांनी त्यांना जवळजवळ 15 वर्षे एसटी महामंडळ देऊन त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा दिला होता। हा झाला परिचारक परिवारांचा इतिहास आणि पवार साहेबांनी त्यांना दिलेले हे गिफ्ट। त्यानंतर माजी आमदार स्वर्गीय भारतनाना भालके यांच्याकडून 2 वेळा काका पुतण्यांचा पराभव झाला। या पराभवाची बीजे 2009 साली कुटील राजकारण खेळत विजयदादांचा पराभव करण्यासाठीच प्रशांतराव परिचारकांनीच लावली होती। तेव्हापासून मोहिते पाटील यांनी परिचारकांच्या बाबतीत राष्ट्रवादीमध्ये कुरघोड्यांचे राजकारण सुरू केले आणि त्याचा दुष्परिणाम म्हणजे परिचारकांनी भाजपचे तोरण आपल्या वाड्यावर बांधले। प्रशांतराव परिचारकांनी मोहिते पाटलांना देखील आपली ताकद दाखवण्यासाठी जिल्ह्यातून मोहिते पाटील यांची ताकद कमी करण्यासाठी संजय मामा शिंदेना सोबत घेत राष्ट्रवादीला ग्रहण लावले, त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातून राष्ट्रवादी खिळखिळी करून टाकली। आज त्याचीच भीती त्यांना वाटू लागली आहे की मोहिते पाटील पुन्हा आपलं काय करतील। हे झालं एक कारण। दुसरं कारण सांगायचं झालं तर त्यांना मागील 10 वर्षामध्ये भाजपने काहीच दिले नाही, त्यामुळे त्यांना आता असे वाटते की त्यांचे दाता संबंधित जाणारे देवेंद्र फडणवीस हे त्यांना राजकीय भेट देतील। परंतु परवा झालेल्या मंगळवेढ्यातील आमदार समाधानदादा अवताडे यांच्या विकास कामाच्या शुभारंभ सोहळ्याप्रसंगी फडणवीस यांनी जनतेला आमदार समाधान अवताडे यांच्या मागे उभे राहण्याचे आवाहन केले। मग प्रशांतराव परिचारकांना भाजपकडून कशी उमेदवारी मिळणार, या प्रश्नाचं उत्तर त्यांचेच कार्यकर्ते देत आहेत। त्यासाठी परिचारकांनी हातात तुतारी घ्यावी असा आग्रह देखील त्यांचेच कार्यकर्ते करत आहेत। तरी परिचारक वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत, परंतु एसटी जायला आणि हात करायची वेळ त्यांच्यावर येईल का असे देखील त्यांच्या भूमिकेवरून जाणवू लागलंय। मागील काही दिवसांमध्ये पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये तुतारीसाठी अनेक जण रांगेत उभारले आहेत, मात्र शरद पवार हे पंढरपूरसाठी सक्षम उमेदवाराच्या शोधात आहेत। त्यासाठी त्यांच्यासमोर परिचारक हाच एक पर्याय दिसत असल्याने त्यांना तुतारीचा ग्रीन सिग्नल मिळाल्याचे समजते। मात्र पूर्वीच्याच कुरघोड्या, पूर्वीचेच राजकारण आणि पूर्वीचेच नेते त्यांच्या समोर असल्यामुळे त्यांना राष्ट्रवादी सेफ वाटत नसल्याचे समजते।